अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या दूधगंगा पट्ट्यातील शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला आहे दिला गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दूधगंगा पाणी पातळीत मोठी वाढ होऊन कारदगा येथे दूधगंगा नदीवरील कारदगा भोज बंधारा व बारवाड कुन्नूर रस्त्यावरील बारवाड बंधारा चालू वर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे पहिल्या आठवड्यातपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे दूधगंगा पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दूधगंगा दुथडी भरून वाहत आहे बुधवार दिनांक सतरा रोजी सकाळी आठ वाजता कारतगा येथे दूधगंगा नदीवरील कारतगा भोज बंधारा व बारवाड बंधारे पहिल्यांदा पाण्याखाली गेले होते पुन्हा बुधवार दिनांक आठ रोजी सकाळी अकरा वाजता हे दोन्ही बंधारे दुसऱ्यांदा दो पाण्याखाली गेल्याने कारतगा भोज होऊन होणारी वाहतूक बेडकीहाळ वाया सुरू झाली आहे दूधगंगा नदीवरील पुलावरून धबधब्याप्रमाणे वाहणारे पुराचे पाणी पाहण्यासाठी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी झालेली आहे पुराच्या पाण्यातून मासे पकडण्यासाठी बागडी व्यावसायिक व खवये यांनी गर्दी केली आहे बारवाड कुंदूर व वा बांधारवरील वाहतूक सेवा बंद झाली आहे सदलका पोलिसांनी बंधाऱ्याकडे जाण्याचा मार्ग बंद करून संरक्षण लोखंडी ब्रॅकेट उभे केले आहे गतवर्षीसारख्या पुराची यंदा समस्या निर्माण होऊ नये यासाठी महसूल विभागाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नदीकाठावरील रहिवाशी यांना एक महिना अगोदरच सूचना दिल्या आहेत प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली आहे कारत गहून प्रशांत कांबळे